पुण्यामध्ये काँग्रेस शरद पवार आणि ठाकरेंच्या सेनेला मतदान करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून फतवे काढले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. दरम्यान पुण्यातल्या सभेत ते बोलत होते. जर मुस्लिम मौलवी फतवे काढत असतील तर हिंदू समाजानं भाजप आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान करा असा फतवा काढत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. पुण्यामध्ये राज ठाकरेंची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा पार पडली आणि याच वेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. शहर बर्बाद झालं तरी चालेल, आम्ही थंड असतो, पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते. का? काही कारण नाही. या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत. आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघत आहेत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मत द्यावीत. जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा.